वीकीबी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर हल्लाबोल, भाजपाने आम्हाला भक्ती शिकवणे या शब्दात दिली भाजपाविषयी प्रतिक्रिया. काँग्रेसवरच्या अत्याचारावर रामदास आठवले यांनी दिली प्रतिक्रिया. नाना पटोलेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला. आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे घेण्यात आली पत्र परिषद. विधान भवनचं नाव मिटवून त्या ठिकाणी विदर्भ भवन लिहिणार असल्याचा निर्णय. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. अमोल मिटकरी यांनी खान साहेब म्हणत राज ठाकरेंवर हल्ला बोल केलेला आहे. महाराष्ट्रातून नुकतेच स्थापलेले भोंग्याचे प्रकरण जोरदार असून आता अमोल मिटकरींनी देखील यावर हल्ला बोल करत प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले की राज ठाकरे नकला करतात असा आरोप देखील त्यांनी यावेळी राज ठाकरेंवर केला. अमोल मिटकरी राज ठाकरेंवर हल्ला बोल करत म्हणाले की राज ठाकरे हे नकला करत असून भाजपा कार्यकर्त्यांनी आम्हाला भक्ती शिकवणे असं म्हणतात. मिटकरी यांनी भर स्टेजवर हनुमान चालीसा म्हटली. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेत बोलत होते. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यावर पुढे बोलत ते म्हणाले की जोर जोरात बोलण्याची स्पर्धा महाराष्ट्रमध्ये सुरू असून भाजपाची एक टीम तयार झाली आहे. गोवा जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये रोड शो केला. परप्रांतीयांच्या देश शिकवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये जातीवाद या तिखट शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणतात की पवार साहेब शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाही, पण त्यांची मुलाखत पहा आणि मुलाखतीचा व्हिडिओ लावून उत्तरे दिली. पवार साहेबाच्या हृदयात शिवाजी महाराज आहेत असे देखील ते यावेळी म्हणाले. हेच राज ठाकरे त्यावेळी शिवसेनेत होते. हे श्रीकांत गोवणकरांना जाऊन यांनी माफी मागितली. आता कोणी सभा पेट्रोलवर बोलत नाहीत, गॅसवर बोलत नाहीत, डिझेलवर बोलत नाहीत, नकला करतात. चांगला टाइमपास आहे, नकला करतात. साहेबांवर पण बोलले म्हणून मी खास साहेब म्हणले. शेवटी कसं आहे, तुम्हाला दोन हात आहेत, आम्हाला दोन हात आहेत. तुम्हाला दोन पाय आहेत, निसर्गाने आम्हाला दोन पाय दिले. आम्हाला मस्तक दिलं, त्यात मेंदू दिला, दोन गोळे दिले, पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं काम आलं. बरं, आता काही मुद्दा आहे का? तुम्ही एकदा राजा अनबान केली नाही आणि हनुमान चालीसा वाजलो. मुसलमानांकडून म्हटलं हनुमान चालीसा कधी रामाला विरोध केला? हनुमान चालीसा मुखोद्गत असला पाहिजे. प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेऊन रोज मुंडे साहेब घराबाहेर पडतात. तुम्ही भक्ती आम्हाला नका शिकू. भाजपाल्यांनी एकाची पाठी आमचा पाठ आहे. मुखोद्गत आहे राष्ट्रवादीच्या. जय हनुमान, ज्ञान गुरु सागर, जय कपिसती लोक उजागर, रामदूत तुलित बल धाम, अंजनी पुत्र पवन सुतनाम, महावीर विक्रम बजरंगी, कुमती निवार, सुमती के संगी, कंचन वरण, विराज सुरेसा, कारण कुंडल कुंचित केसा, आज बजरो ध्वजा विराजे, कान्य मोदे जने उषा जय शंकर, सुवर्ण केसरी नंदन, तेज प्रताप महादेव बंदन, विद्यावान गुरु यदि जाति राम काज करिबे, एक मातृ प्रभु चरित सुनि एक और सिया, राम लखन सीता मन बसिया, सुख रूप हरि सिंह दिखावा, विकट रूप हरि लंका जरावा, भीम रूप हरि असुर सहारे, या राम के काज सा. मराठा हनुमान स्कोर मग जेव्हा मारुत तुल्य एकम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात्मजम वानरेव सुनित्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहि हरणं जटायु मरणं सुमुनिव सम्भाषणं वलिनिग्रहणं समुद्रतरणं लङ्कापुरिदहनं पश्चात् रावण कुम्भकरणहनं एतत् श्रीरामायणं फलदं पन्नम. आचमन करा मुंडे साहेब एका ठिकाणी गेलो मी कन्यादान ते कन्यादान मुली बापू साहेब कसं कन्यादान आहे का अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं, कन्या दान करण्याचा विषय असतो ना. आम्हाला शिकवलं असतो कसं म्हणलं बसलो खुश. बरं, नवरदेव पीएचडी, नवरी एम ए झालेली,
काँग्रेसवर होत असलेले अत्याचार लक्षात घेता नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले यांना दिलाय. यावर पुढे प्रतिक्रिया देत रामदास आठवले म्हणाले की सध्या नाना पटोले हे डॅशिंग नेते आहे, काँग्रेस पक्षाला पाहिजे तसे महत्व मिळत नाही आहे, त्यामुळे नाना पटोले यांनी सोनिया गांधी यांच्याशी बोलून सरकारमधून पाठिंबा काढावा असे आवाहन करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. आमचे प्रयत्न काय कोणाला फोडण्याचे प्रयत्न सुरू नाही आहे, परंतु जर सरकार पकडलं, कारण आता कुठला एक पक्ष आमच्यासोबत आल्याशिवाय, एक तर काँग्रेसने पाठिंबा काढल्याशिवाय सरकार पडत नाही, शिवसेना आमच्याकडे आल्याशिवाय हे सरकार पडत नाही, राष्ट्रवादी आमच्याकडे आल्याशिवाय हे सरकार पडत नाही आहे. तर अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे. जर कदाचित काँग्रेस पक्ष पाठिंबा काढण्याची शक्यता आहे, त्यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे, आणि माननीय नाना पटोलेजी यांना माझं नम्र निवेदन आहे की ते अत्यंत डॅशिंग नेते आहे, परंतु काँग्रेस पक्षाला या सरकारमध्ये तेवढं महत्त्व मिळत नाही आहे. आणि हे सगळं लक्षामध्ये घेऊ त्यांनी सोनिया गांधींना सांगावं आणि या सरकारचा पाठिंबा काढावा असं माननीय नाना पटोले यांना आपलं आवाहन आहे. आणि पाठिंबा काढून हे सरकार पाडावं काल सायंकाळी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे पत्र परिषद घेण्यात येऊन येत्या एक महिला समितीतर्फे आयोजित आंदोलनाची रूपरेषा सांगण्यात आली. यात मुख्यत्वे करून विधान भवनाचे नाव बदलून विदर्भ भवन करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रकाश पोहरे म्हणाले. या प्रसंगी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ॲडव्होकेट वामनराव चटप, प्रकाश पोहरे, अरुण केदार, मुकेश मासूरकर, प्रभाकर कोंडपतुनवार, तात्यासाहेब मते, गुलाबराव धांडे, सुनीता येने, रेखा निमजे, निळकंठराव यावलकर, नरेश निमजे, संगीता अंबारे, निलिमा सेलुकर, संतोष खोडे, प्रशांत ताकडे यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र मिटवायचा आहे संपूर्णपणे, एकही पाठी महाराष्ट्र शासनाची या राज्य विदर्भात राहणार नाही, तर ती पाठी महाराष्ट्र तरी किमान मिटलेला असेल त्याच्यावरचा, आणि ज्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी आम्ही त्या विदर्भ घेऊन जाणार. काय जिथे 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 महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे नागपूरच्या विधानभवनावर सुद्धा तिथं सुद्धा मिटव, तिथं सुद्धा मिटव, त्या विधान भवनावर आम्ही विदर्भ भवन देऊ हे आमचा निर्धार आहे. एक महिला जेव्हा शक्य असेल तेव्हा त्या दिवशी नाही घेऊन दिलं, पण आमचा तो प्रयत्न सातत्याने चालू राहणार आहे. ते आता दिसेल ना येणाऱ्या दिवसात दिसेल. आमचा प्रयत्न आहे लोकांना आवाहन करण्याचा, आणि आमचं येणाऱ्या दिवसांमध्ये हे आंदोलन तर सुरू राहणारच आहे, पण त्याच बरोबर तीन गोष्टी आम्ही करून राहणार. की विदर्भ पूर्वी काय होता, त्याच्यानंतर महाराष्ट्रात गेल्याने आमचा कसा सत्यानाश झाला, आमचे 11 कापड गिरण्या कशा बंद पडल्या विदर्भाच्या, या महाराष्ट्रात असताना विदर्भात होते 11 कापड गिरण्या, त्या 6 तुमच्या नागपुरात होत्या, त्या 6 11 च्या 11 बंद पडल्या. आता लक्षात म्हणजे विदर्भाची किती दुर्गती महाराष्ट्रासोबत गेल्याने झाली हे जशी झाली ती एक बाब, म्हणजे झालेली दुर्दशा म्हणजे पहिली आमची संपन्नता, नंतर झालेली दुर्दशा, आणि वेगळा विदर्भ झाल्यास आमची येणारी संपन्नता कसा बदल होणार आहे, हे आता आंदोलन आम्ही सुरू केलं. या सगळ्याचा जनजागृती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे रोजी संभाजीनगर येथे सभा घेणार आहे, तर 5 जून रोजी अयोध्येत श्रीरामच्या दर्शनासाठी जाणार आहे. राज ठाकरे यांनी जास्तीत जास्त संख्येने अयोध्येत येण्याचे आवाहन केले असून विदर्भातून 1000 कार्यकर्ते यावेळी जाणार आहे अशी माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की वणी मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राबल्य आहे, शिवाय जिल्हा परिषदेच्या राजकारणात सदस्य म्हणून निवडून पाठवण्याची कर्तबगारी केली आहे. जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष देखील वेधले आहे. विधानसभा निवडणुकीत राजू उंबरकर यांनी मोठ्या प्रमाणात मते घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवारांना घामही फोडला होता अशी प्रतिक्रिया राजू उंबरकर यांनी दिली. 17 एप्रिल रोजी पुन्हा येथे सन्माननीय राजसाहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदमध्ये साहेबांनी 2 गोष्टी प्रामुख्याने या संपूर्ण देशासमोर ठेवल्या. एक म्हणजे साहेब 1 मे रोजी संभाजीनगर इथे भव्य सभा घेणार आहेत, आणि दुसरी म्हणजे दिनांक 5 जून रोजी साहेब अयोध्या येथे श्रीरामाच्या दर्शनाला तिथं हजर राहणार आहेत,
आणि त्यासोबतच साहेबांनी आवर्जून एक बाब सांगितली संपूर्ण देशाला संपूर्ण महाराष्ट्राला एक बाब सांगितली की आपण सर्वांनी यावं साहेबांच्या आव्हानाला ओ देत ह्या विदर्भातून तर हजारो नागरिक आणि कार्यकर्ते तिथं पोहोचतीलच परंतु या विदर्भामध्ये असणारा वणी मतदारसंघ एकट्या वणी मतदारसंघातून 1100 कार्यकर्ते हे सन्मान्य राजसाहेबांसोबत श्रीरामाचे दर्शन घेण्याकरिता अयोध्याला हजर राहतील. वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. दिग्रस्ते दरवार रस्त्याचे काम मागील 6 ते 7 वर्षापासून अतिशय संत गतीने होत असून या रस्त्यामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. तर रस्ता पूर्ण होण्या अगोदरच रस्त्याला मोठ्या मोठ्या भेगा पडत आहे, त्यामुळे अनेक प्रकारचे अपघात सुद्धा होत आहेत. कंत्राटदारामुळे हा रस्ता अतिशय निकृष्ट होत असल्याने प्रशासनाचे अधिकारी कंत्राटदाराच्या दावणीला बांधले गेले आहे का, असा प्रश्न वाहतूक करणाऱ्या प्रवाशांमध्ये चर्चेला जात आहे. तर यावर तत्काळ तोडगा काढावा अशी मागणी जोर धरत आहे. दिग्रस्ते दरवार रस्त्यासाठी कंत्राटदार हा रस्त्याचे काम करताना अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून हा रस्ता बनवत आहे, त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मागणी नागरिक करत आहे. कंत्राटदाराला 7 वर्षापासून रस्ता बनवायचे भान नाही आहे का, असा प्रश्न सुद्धा अनेक लोकांना निर्माण होत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विदर्भ निवासी यांनी दिग्रस दारव्हार रस्त्याचे काम मागील 6 ते 7 वर्षापासून अतिशय थंड अवस्थेत चालू आहे. सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे रस्ता हा पूर्ण होण्या अगोदरच रस्त्याचे पोपडे निघून आले आहे, यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. तर कंत्राटीदाराची कानउघाडणी करून दिग्रस दारव्हार रस्त्याचे चालू असलेले कामाचे प्रकरण आपण स्वतः लक्ष घालून हाताळावे व अर्धवट रस्ता तत्काळ पूर्ण करण्याची मागणी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. VKB न्यूज साठी यवतमाळवरून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. विरूळ आकाशे येथे विदर्भातली पहिली मोफत दळणाची चक्की चालू करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाला घेऊन ग्रामस्थ आनंदी असून या उपक्रमाअंतर्गत कुटुंबाचा दळणाचा खर्च वाचणार आहे, तसेच कुटुंबाच्या वार्षिक खर्चात बचत होत आहे. या अभिनवपूर्ण उपक्रमाला समजून घेण्याकरता परिसरातील व जिल्ह्याबाहेरील नागरिक विरूळ ग्रामपंचायतला भेट देत आहे. 5,000 लोकसंख्या असलेल्या विरूळ येथील कुटुंबांना मोफत दळण दळून घेता येईल या अनुषंगाने 10 horsepower ची मशीन चक्कीवर बसविण्यात आली आहे. चक्कीला निरंतर मोफत विद्युत पुरवठा व्हावा याकरिता ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर 10 किलो वेटची सोलर पॅनल बसविण्यात आलेली आहे व या सोलर पॅनल अंतर्गत प्रति महिन्याला 1500 युनिटची विद्युत निर्मिती स्वतः ग्रामपंचायत करीत आहे.
व निर्मित केलेली विद्युत विरूळ येथील विद्युत स्टेशनला पाठविण्याकरता त्या प्रकारचा विद्युत पुरवठा जोडणी ग्रामपंचायत कार्यालय व विद्युत वितरण स्टेशनला त्यांच्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने विद्युत स्टेशन कडून त्यांची विद्युत ग्रामपंचायत अंतर्गत चालत असलेल्या मोफत पीठ गिरणीला निरंतर पुरवठा करीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारची वीज बिल आकारणी होत नाही. ग्रामस्थांना सुद्धा मोफत दळून घेण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. विरूळ ग्रामपंचायत आवारातच पीठ गिरणी उभारण्यात आलेली असून कर थकबाकी नसलेल्या कुटुंबांना मोफत दळण व इतरांना वाजवी दरात दळण दळून दिल्या जात आहे. तसेच सार्वजनिक उत्सवाच्या कार्यक्रमाकरता वाजवी दरात दळण दळून दिल्या जाते. विरूळ येथील सरपंच ऍडव्होकेट दुर्गा प्रसाद मेहरे व ग्रामपंचायत कमिटी यांच्या नाविन्यपूर्ण अभिनव कल्पनेतून हा मोफत पीठ गिरणीचा प्रकल्प विरूळ येथे कार्यान्वित झालेला आहे. या अभिनव प्रकल्पा संदर्भात माहिती घेण्या करता जिल्हा बाहेरील नागरिक व लोकप्रतिनिधी मोफत पीठ गिरणीला भेट देत आहे. मी ऍडव्होकेट दुर्गा प्रसाद मेहरे, सरपंच विरूळ आकाजी, आम आदमी पार्टीमध्ये काम करतो. विरूळ ग्रामपंचायतमध्ये आम्ही मोफत पीठ गिरणी टाकलेली आहे. परंपरागत आणि अपरंपरागत ऊर्जेचे स्रोत या संदर्भाच्या या विचाराला घेऊन अपरंपरागत ऊर्जा कशी वापरता येईल या अनुषंगाने आम्ही पीठ गिरणी टाकलेली आहे. ग्रामपंचायतच्या छतावर सोलर पॅनल टाकलेला आहे. त्यातून आम्ही दर महिन्याला 1500 युनिट विद्युत तयार करतो. ते आम्ही MSEBला ट्रान्सफर करतो. MSEB आम्हाला परत देते आणि त्या माध्यमातून आम्ही चक्की चालवतो. चक्की हे ग्रामस्थांसाठी मोफत आहे. त्या माध्यमातून गावाचा कुटुंबातील वार्षिक जो खर्च आहे त्यामध्ये बचत होत आहे. आणि हा एक अभिनवपूर्ण प्रयोग, महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग आहे जो आमच्या विरूळ ग्रामपंचायतमध्ये आम्ही यशस्वीपूर्वक दाखवलेला आहे. तर या मोफत पीठ गिरणीचे उद्दिष्ट असे आहे की जे परंपरागत ऊर्जेचे स्रोत आहे ते कमी होत चाललेले आहे आणि आपल्याला अपरंपरागत ऊर्जा वापरावी लागेल. त्या अनुषंगाने आम्ही काय केलं की सोलर पॅनलवर विद्युत तयार केली. ते विद्युत आम्ही विद्युत महामंडळाला पुरवठित केली. त्यांच्याकडून आम्हाला मिळते आहे. त्या माध्यमातून गावातल्या लोकांना मोफत दळण, म्हणजे जे लोक टॅक्स भरू इच्छितात, ज्यांच्याकडे थकबाकी नाही अशांना मोफत दळण देतो आहोत. त्यांची वार्षिक बचत होते. आता हे दळण कसं आहे तर एक प्रति व्यक्ती 10 किलो, म्हणजे समजा 4 व्यक्ती एका घरी आहे तर महिन्याचा 40 किलो त्याला दळण फ्री मिळते आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रम आहे तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांना दळण आम्ही देतो आहोत. त्यांची मदत होते आहे. या दृष्टिकोनातून वार्षिक कुटुंबाची आर्थिक बचत होते आहे, म्हणजे त्यांचं बजेट व्यवस्थित होते आहे. आणि जो काही वर्षाचा खर्च आहे दळणाचा, जवळपास 1500 रुपये खर्च आहे. एकूण आमच्या इथं 968 कुटुंब आहे, म्हणजे जवळपास 1,00,000 रुपये बचत ही आज गावामध्ये कुटुंबाची होते आहे. या अनुषंगानं तो पैसा चांगल्या कामी लागते आहे. आणि हा प्रयोग महाराष्ट्रात प्रथम प्रयोग आहे जवळपास अपरंपरागत ऊर्जेवर तयार झालेला आणि तो आम्ही आज यशस्वी करून दाखवलेला आहे. पुसद येथे संजयभाग देशमुख मित्र मंडळ व श्री दुर्गा माता बहुउद्देशीय क्रीडा तसेच शैक्षणिक संस्था चिचोली क्रमांक 2 तथा मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य शिबिर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच घेण्यात आले. यामध्ये सैकडो रुग्णांनी तपासण्या केल्या तर तपासण्या झाल्यानंतर त्यांना औषधीचे सुद्धा वाटप करण्यात आले. पुसद येथे मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामुळे गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळत असल्याने त्यांना समाधान लाभत आहे. या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्ताप, किडनी रोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, एन्जिओप्लास्टी, ओपन हार्ट सर्जरी, डायलिसिस रुग्ण, इतर ऑपरेशन, दंतरोग व मोतीबिंदूची ऑपरेशन या शिबिरात मोफत तपासण्यात करण्यात येत असल्यामुळे गरजू रुग्णांना आशेची किरण म्हणून समाधान वाटत आहे. यावेळी तज्ज्ञ डॉक्टर वीरेन पापळकर, डॉक्टर सतीश चित्तरवार, डॉक्टर संजय अग्रवाल, डॉक्टर हर्षल येरकाडे, डॉक्टर राहुल जाधव, डॉक्टर सुजित चिलकर, डॉक्टर आनंद कुमावार, डॉक्टर ललिता जाधव, डॉक्टर अंकुर जैन, डॉक्टर अंकित जैन, डॉक्टर प्रतीक जयसवाल, डॉक्टर अर्पिता पटेल, डॉक्टर अक्षदा चौधरी, डॉक्टर जैनेश धाडूक, डॉक्टर मोहिनी काळे व ईश्वर देशमुख फार्मसी कॉलेज प्राचार्य यांच्या समूह उपस्थितीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला. मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुसदच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या या दिग्रस तालुक्यामध्ये गरजू गरीब सामान्य रुग्णांना या ठिकाणी नामवंत डॉक्टर बोलवून रुग्णांची कोणाचं ऑपरेशन असेल, कोणाची एंजिओग्राफी असेल, कोणाला किडनीचा आजार असेल किंवा वेगवेगळे जे काही आजार असतील त्या आजाराच्या निमित्तानं आमच्या या कॉलेजचे सर्व प्राध्यापक, सर्व आमचे स्टुडंट आणि संजय देशमुख मित्र मंडळाचे कार्यकर्ते मिळून
या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं यांनी सर्वांनी एक कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी आमच्या सर्व स्टाफचं, आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन करतो की गरजू लोकांना आपण काहीतरी दिलं पाहिजे या उदात्त हेतूनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गेल्या 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आपण विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज उपयोगी काही करू शकलो नाही, परंतु यावर्षी आमच्या सर्व मंडळीची इच्छा होती आणि त्या इच्छेची पूर्तता म्हणून या ठिकाणी छोटासा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला. लोकांचा प्रतिसादसुद्धा भरघोस असा आहे. 400 लोकांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि सर्व रुग्णांना व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, त्यांना योग्य सोय झाली पाहिजे. त्यांचं पुढील एखादं ऑपरेशन असेल किंवा काही त्यांचा दुर्धर आजार असतील त्या दृष्टिकोनातून सुद्धा संपूर्ण मदत करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी करू. VKB न्यूज साठी यवतमाळ वरून अचित महिंद्रे यांची रिपोर्ट. बाबुलवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पारशिवनी येथे इयत्ता 1 ते 1 दाखल होणाऱ्या मुला मुलींसाठी शाळा पूर्व तयारी अभियान अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातून भव्य प्रभात फेरी देखील काढण्यात आली, तर अंगणवाडी सेविकांनी 6 वर्ष पूर्ण झालेल्या दाखलपत्र मुला मुलींच्या घरोघरी भेट देऊन पालकांचे उद्घाटन केले. परिषद शाळेत दाखल होणाऱ्या नवीन पहिलीच्या विद्यार्थ्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम मेळाव्याची सूचना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावातून भव्य प्रभात फेरी शाळेद्वारे काढण्यात आली, तसेच पालकांना मेळाव्यात येण्यासाठी निमंत्रण पत्रिका देऊन प्रेरित केली. बाबुलवाडा गावाच्या सरपंच माया इंद्रपाल गुरले यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष ज्योती करकाडे उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेच्या प्रतिमेचे पूजन करून व हार अर्पण करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांचे फुल भेट देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर मुख्याध्यापक उमाकांत बागडकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रास्ताविकेमधून उपस्थित पालकांना मेळाव्याचे महत्व विशद केले. विद्यार्थ्यांचे शारीरिक, बौद्धिक, भाषिक, सामाजिक तथा मानसिक गणनपूर्व विकासासाठी त्यांना क्षमतानुरूप अध्ययन अनुभव, यापूर्वी मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून सर्व शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस पहिल्याच दिवशी काही विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांच्या क्षमतांची पडताळणी करून नोंद घेण्यात आली, तसेच पालकांचे समुपदेशन करण्यात आले, तर शाळेच्या नामफलकाचे फीत कापून अनावरण सरपंच माया गुरले यांच्या हस्ते करण्यात आले. VKB न्यूज साठी पार्श्वणीवरून कमल यादव यांची रिपोर्ट. VKB मराठी न्यूज मध्ये आता वेळ झालेली आहे विश्रांतीची. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.